नाशिक शहर द्वारका परिसरात संत कबीरनगर येथे लागलेल्या आगीत गोरगरिबांचे संसार भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशामक दल आणि भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलचे जवान, पोलीस विभाग तसेच नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. प्रत्यक्षदर्शी महिलांकडून सांगितल्यानुसार परिसरात असणाऱ्या ओव्हरहेड तारांचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घरात आग लागली आणि त्या लागलेल्या आगीत घरांमध्ये असणाऱ्या घरगुती वापरासाठी असणाऱ्या गॅस सिलेंडरने पेट घेतल्यानं मोठा स्फोट झाला आणि आगीनं रौद्ररूप परिधान केलं आणि एका घरातील आग अनेक घरांपर्यंत जाऊन पोहोचली. कैसे लगी थी? शॉर्ट सर्किट से लगी. और कुछ लोग तो बोल रहे हैं कि सिलेंडर फटे हैं. सिलेंडर फटे, आग लगने के बाद सिलेंडर शॉर्ट सर्किट से हुआ. शॉर्ट सर्किट से हुआ. मेरे बिस्तर के पैसे उठा के रखे हुए थे, 1.5 लाख मेरे पास पैसा रखे हुआ था. मेरी लड़की का एडमिशन करने का था, मैं दोनों बर्तन के काम को जाती सर. तो आपके घर में कौन कौन है? 3 बच्चे हैं, नाम तो भी अभी. आपका काफी नुकसान हो चुका है, मतलब आपके सब चले गया, मेरे गले में सब चले गया, कुछ भी नहीं बचा. तो प्रशासन को आप कुछ विनती करना चाहते हैं? हाँ, बस हमारा जो भी नुकसान हुआ हाथ जोड़ के बोलते हैं हमारी मदद कीजिए. हमने सर्किट हुआ था, शॉर्ट सर्किट हुआ ऐसा. वो हो गया, हमने चिंगारी देखे, हम लगे चिल्लाने को पूरा पूरा चिल्लाते चिल्लाते पूरे हमारे बच्चे निकाले तक पूरे घर में हमारे आग लग गई. हमारे घर में कुछ बचा हुआ है नहीं है. हमारे घर 5-6 घर थे, उतने आजू बाजू के अभी वो बोलते हमारे जले हमारे जले. देखने का हमारी सरकार ने हमारी मदद कर ली. तो क्या सिलेंडर वगैरह भी फटे बोले? सिलेंडर भी फटे, 2-3 सिलेंडर फटे, सब हमारा नुकसान हो गया. हमारे घर में ऐसा पाव रखने को जगह नहीं है. अच्छा, वहाँ कितने झोपड़े, कितने घर है वहाँ पे? वहाँ 10 झोपड़ी. 10 झोपड़ी है? 10 झोपड़ी. आपके घर में का सब कुछ जल गया? पूरा हमारे घर में चल के देखना, हमारे गिलास नहीं, आंग के कपड़े से हम कर सब जल गया. हमारे पास कुछ बचा हुआ है नहीं अभी. संत कबीर नगर झोपड़पट्टी द्वारका परिसरात जी आग लागलेल्याबद्दल हाजी मुजाहिद शेख यांनी तिथे स्वतः येऊन यांचं घरांचं सगळं नुकसान झालेलं आहे, यांचं खाण्यापिण्याचं सगळं जबाबदारी हाजी मुजाहिद शेख यांनी घेतलेली आहे. ESPF फाउंडेशन यांच्याकडून सगळं यांचं देणं घेण्याचं सगळं घराचं जे दुरुस्त झालेलं ते यांना परत दुरुस्त करून भेटणार आहे, अशी जबाबदारी त्यांनी मुजाहिद शेख हाजी. आता त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था, आता खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी त्यांनी ठेवलेली आहे. जेव्हापर्यंत यांचे घर बनणार नाही यांना दोन्ही टाइम जेवण भेटणार असे मुजाहिद हाजी ESPF फाउंडेशन यांच्याकडून जाहीर केले. या परिसरात अनेक घरं असल्यामुळे चिवळ रस्ता असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यात स्थायिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. द्वारका या ठिकाणी आग लागली, तात्काळ आम्ही भद्रकाली पोलिसांचे अधिकारी अंमलदार यांच्यासह स्टॉपसह या ठिकाणी पोहोचलो आणि कंट्रोलला माहिती देऊन सदर ठिकाणी अग्निशामक दलाचे जे वाहन आहे त्यांना बोलवण्यात आलं. सदर ठिकाणी 10-12 बंबांचा वापर करून आग आटोक्यात आलेली. आगीमध्ये प्राथमिक 4-5 झोपड्यांचं नुकसान झालेलं आहे, जीवित हानी नाही त्यामध्ये. आणि नंतर सध्या आम्ही तपास करत आहोत की आग कशामुळे लागली त्याबाबत माहिती घेत आहोत. सुदैवानं सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिक लोकशाही न्यूजसाठी जनार्दन गायकवाड, नाशिक.